नमस्कार शेतकरी बंधूंनो, केडी चौधरीच्या आरतीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण डाळिंबाचे पोषण किंवा डाळिंबाला कोणतं अन्न दिलं पाहिजे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। तर आपण सर्वांनी ही नीट लक्ष देऊन ऐका। डाळिंबाची बाग ज्या वेळेला आपण लागण करतो, तर सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की डाळिंबाची लागण करण्यापूर्वी एक वेळेला आपली जमीन तपासून घ्या। जमीन तपासून का घ्यायची की आपल्या जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्य आहेत, किती प्रमाणात आहेत आणि जमिनीचा सामू काय आहे, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म काय आहे हे माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे। ते जर माहीत नसेल तर आपण त्याचं पोषण व्यवस्थित करू शकत नाही। म्हणून डाळिंबाची बाग लावण्यापूर्वी आपण एक वेळेला मातीचा नमुना तपासा। किंवा तुमची जर डाळिंबाची बाग उभा असेल किंवा डाळिंब लावलेला असेल तर प्रत्येक 2 वर्षातून एक वेळेला माती तपासून घ्या। आता माती तपासायची म्हणजे काय करायचं, एक लक्षात घ्या। डाळिंबाची बाग लागण करण्यापूर्वी आपली जर जमीन शक्यतो डाळिंबाची बाग लावण्यासाठी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन निवडा। आता ह्या जमिनीमध्ये मातीचा नमुना कसा घ्यायचा, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही समजा 2 एकरात बाग लावणार असाल किंवा 3 एकरात बाग लावणार असाल किंवा 4 एकर 5 एकर बाग लावणार असाल, तुम्हाला जो भाग सारखा वाटतो, तुम्हाला वाटतं की बाबा माझ्या 5 एकरापैकी 2 एकर जमीन सारखी आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही, तर अशा जमिनीतला एक वेगळा नमुना घ्या आणि राहिलेली जी 3 एकर आहे ती सारखी असेल तर त्याच्यातला वेगळा एकच नमुना घ्या। माझा सांगण्याचा हेतू असा आहे की जमीन जर सर्व सारखी असेल तर त्या जमिनीमधला एकच नमुना चालतो, मग तो 5 एकराचा पीस असो, 10 एकराचा पीस असो किंवा 1/2 एकराचा पीस असो, तो जर सारखा असेल त्याच्यामध्ये एकच नमुना घ्या। आता मातीचा नमुना कसा घ्यायचा, तर मातीचा नमुना घेण्यासाठी आपल्या शेतामध्ये कमीत कमी 8 ते 10 ठिकाणी मार्किंग करा। मार्किंग करताना एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी मार्किंग करू नका, किंवा ज्या ठिकाणी झाड आहे झाडाची सावली पडते त्या ठिकाणचं करू नका। परंतु जर तुम्ही एखाद्या वेळेला जनावर वगैरे शेतामध्ये बांधत असाल, त्या ठिकाणी शेण वगैरे पडत असेल तर त्या ठिकाणचा पण नमुना घेऊ नका। तर अशा 8 ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा मार्किंग करून घ्या। हे मार्किंग केल्यानंतर ह्या 8 ते 10 ठिकाणी साधारणपणे डाळिंबाची बाग लावण्यासाठी 1 फूट खड्डा घ्या। तर असे 8 ते 10 खड्डे घ्या। ते खड्डा घेतल्यानंतर त्या प्रत्येक खड्ड्यामधून वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंत थोडी थोडी माती लाकडाच्या सहाय्याने एका भांड्यामध्ये गोळा करा। अशी 10 ठिकाणची माती एका कपड्यावर गोळा करा। ती कपड्यावर गोळा केल्यानंतर काय करा, त्याच्यामध्ये जर खडे असतील तर ते खडे वेचून बाहेर टाका। त्याच्यामध्ये जर ढेकळं असतील तर ते लाकडाच्या सहाय्यानं ढेकळं फोडा, लाकडाच्या सहाय्यानं माती बारीक करा। ती केल्यानंतर माती नीट मिक्स करा। मिक्स करून निम्मी माती टाकून द्या। आपल्याला फक्त 1/2 किलोच माती लॅबोरेटरीमध्ये तपासण्यासाठी लागते। ही माती जर परत जास्त असतील परत ती मिक्स करा, परत त्याच्यात ती टाकून द्या। शेवटी फक्त आपल्याला 1/2 किलो माती पाहिजे आणि ही 1/2 किलो जी माती आहे ती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरा, जाड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरा। ती पिशवी बंद करा। ती बंद करून त्याच्यावर तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नंबर, गट नंबर ही सर्व माहिती लिहा। ही माहिती लिहिल्यानंतर आपण जर केडी चौधरीच्या आरतीवर मातीचा नमुना आणून दिला तर आम्ही आपणाला चांगल्या लॅबोरेटरीमधून तपासून देऊ, त्याचप्रमाणे त्याच्या शिफारसी पण देऊ। पण हे लॅबोरेटरीमध्ये तपासण्यासाठी आपणाला पैसे द्यावे लागतील। त्याची जी किंमत आहे तर साधारणपणे एक नमुना तपासून
त्याची पूर्ण शिफारस देण्यासाठी एका नमुन्याला आपल्याला 500 रुपये भरावे लागतील. ते भरल्यानंतर लॅबोरेटरीमधून आम्ही तपासून घेऊ. ते तपासल्यानंतर त्याच्यामध्ये NPK सेंद्रिय कर्ब सामू चुनखडी त्याच्याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्याची पण तपासणी करून मिळेल. ही तपासणी साधारणपणे 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला रिपोर्ट मिळेल. आणि हा रिपोर्ट मिळाल्यानंतर तुम्ही एखाद्या चांगल्या जाणकार माणसाकडून एखाद्या चांगल्या BSc अग्री माणसाकडून ज्याला डाळिंबातली माहिती आहे त्याच्याप्रमाणे रासायनिक खते जैविक खते सेंद्रिय खते याच्या शिफारसी टायमिंग हे माहिती करून द्या. तर आता हे जे आहे तुम्हाला ते मातीचा नमुना तपासल्यानंतर त्याचं टायमिंग ठरवलं त्याच्याप्रमाणे ही खतं वापरा. आता जनरल आम्ही काय करतो, आम्ही तर काय सर्व शेतकऱ्यांची माती तपासलेली नाही म्हणून आम्ही काही एक ठराविक शिफारसी केलेल्या आहेत. त्या शिफारसीप्रमाणे तुम्ही तुमच्या शेतामध्ये खताचे डोसेस द्या, रासायनिक खते जैविक खते आणि त्याच्यानंतर सेंद्रिय खते ह्या तिन्ही खताचं संतुलन असेल तरच तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये मादी फुलं भरपूर येतील, फळं भरपूर होतील, फळाचं पोषण होईल, फळं मोठी होतील. त्याच्यासाठी तुम्हाला ते माती तपासली पाहिजे. तर जनरल शिफारस जी आहे, जनरल शिफारस अशी आहे की तुमची बाग फळं उतरून गेल्यानंतर समजा तुम्ही केडी चौधरीच्या आरतीवर सगळी फळं विकली आणि तुमची बाग एकदम रिकामी झालेली आहे, अशी रिकामी झाल्यानंतर पहिल्या प्रथम काय करायचं, हे डोसेस कसे द्यायचं. तर पहिला जो डोस आहे बाग उतरून गेल्यानंतर तुम्ही पहिलं एक काम करा, सुरुवातीला प्रत्येक झाडाला 15 ते 20 किलो शेणखत घाला. शेणखत हे चांगलं कुजलेलं पाहिजे. शेणखतामध्ये काडी कचरा चिपाडाचे जे चिपाड असतात ते नसले पाहिजे, चांगलं कुजलेलं पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, शेणखत जर कुजलेलं नसेल तर जमिनीमधला नत्र ते कुजवण्यासाठी वापर. म्हणून तुम्ही 15 ते 20 किलो शेणखत कुजलेलं जमिनीमध्ये प्रत्येक झाडाला द्या. आणि त्या शेणखतामध्ये काय करा, साधारणपणे 20 ते 30 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिक्स करा. हे ट्रायकोडर्मा जे आहे, ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे आणि ह्या बुरशीचं वैशिष्ट्य असं आहे जमिनीमध्ये ज्या हानिकारक बुरशी आहे त्या हानिकारक बुरशीचा नाश करते. म्हणून एक 20 ते 30 ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी शेणखतामध्ये मिक्स करा. दुसरा महत्वाचा भाग असा आहे, आजकाल बाजारामध्ये पाण्यामध्ये द्रवरूप असे रासायनिक जैविक खत निघालेली आहे, तर ती जे नत्र आहे स्फुरद आहे पालास आहे बाजारामध्ये जैविक ही खत निघालेली आहे, जीवाणूची खत मिळालेली आहे. तर ही जी खत आहे ती तुम्ही बाजारामध्ये पाण्यामध्ये विरघळणार द्रवरूप जैविक खत त्या शेणखतामध्ये NPK जैविक म्हणून मिळतं, क्रिप्को कंपनीनं ते काढलेलं खत आहे, जैविक आहे, त्याच्यामध्ये नत्र आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, पालास विरघळणारे जीवाणू आहेत. ते साधारणपणे 1 एकर जमिनीसाठी 1 लिटर आपण ड्रिप मधून द्या तरी चालेल, किंवा त्या प्रत्येकाच्या शेणखत द्यावेळेला देतात त्याच्यामध्ये जरी थोडं शिंपडलं तरी सुद्धा चालेल, पण 1 लिटर आपणाला 1 एकरासाठी लागेल. तर हे जैविक जीवाणू जमिनीमध्ये असणं सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण काय असतं, जमिनीची जी सुपीकता आहे ती जैविक सुपीकता रासायनिक सुपीकता भौतिक सुपीकता ही तिन्ही सुपीकता जर व्यवस्थित असतील तरच बागेमध्ये तुमच्या फळं जास्त लागतील, फुलं जास्त लागतील आणि फळाची साईज मोठी होईल. म्हणून हे सेंद्रिय खत घाला. पण सेंद्रिय खत घातल्यानंतर काय करा, सेंद्रिय खत घातल्यानंतर किंवा शेणखत घातल्यानंतर ते जिथपर्यंत झाडाची सावली आहे त्या भागापर्यंत ते शेणखत पसरा. ते पसरल्यानंतर तुम्ही कुदळीच्या साह्यानं पूर्ण चाळणी करा. कारण काय होतं, जमीन हार्ड बनते,
हाड बांधल्यामुळं जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही आणि तुम्ही ही शेणखत जर घातलं चाळणी जर केली जमिनीमध्ये हवा खेळती राहते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची ताकद वाढते जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत जे जैविक जीवाणू आहेत त्यांना खाद्य मिळतं म्हणून तुम्ही ते शेणखत जे आहे ते पसरून त्याची चाळणी करा। हा मी तुम्हाला पहिला डोस सांगितला हा डोस अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही माती जर तपासली माती तपासल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या मातीमध्ये कमीत कमी सेंद्रिय कार्बाचं प्रमाण 0.85 to 1% पाहिजे 1% सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये पाहिजे परंतु सध्या असं झालेलं आहे महाराष्ट्र सरकारनं आणि भारत सरकारनं भारतामधल्या जमिनी पूर्ण तपासलेल्या आहेत ते तपासल्यानंतर असं लक्षात आलंय गव्हर्नमेंटच्या की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.3, 0.4, 0.5 येत हे प्रमाण फार कमी आहे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.85 to 1% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे ते जर जास्त असेल तर तुम्ही घातलेली अन्नद्रव्य तुम्ही घातलेली रासायनिक खते जमिनीमधून शोषून घेतली जातात। दुसरा महत्वाचा पॉइंट असा आहे की तुम्ही माती तपासल्यानंतर जमिनीचा सामू काय आहे ते पण लक्षात घ्या जमिनीचा सामू साधारणपणे 6.5 ते डाळिंबाच्या बागेसाठी 7.5 पर्यंत पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त सामू असेल तर तुम्ही घातलेली अन्नद्रव्य रासायनिक अन्नद्रव्य झाडाला शोषून घेता येत नाही म्हणून तुम्हाला जमिनीचा सामू पण माहित पाहिजे कारण सामू हा 6.5 to 7.5 पेक्षा जास्त नसला पाहिजे तो जर सामू जास्त असेल तर आपणाला आपण घातलेली रासायनिक खत वनस्पतीला शोषून घेता येत नाही त्याच्यासाठी हे करणं महत्वाचं आहे। तर या पहिल्या भागामध्ये आपण एवढीच माहिती देऊ राहिलेली माहिती दुसऱ्या भागामध्ये देऊ धन्यवाद।